विद्या विनयेनं शोभते असं आपण नेहमी म्हणतो. विद्येमुळे मनुष्य प्रगतीची वाट धरतो, त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचे आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाने 1967 साली शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज मराठा विद्या प्रसारक समाजाचा मोठा बहारदार वृक्ष तयार झाला आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी गावात असलेल्या जनता विद्यालय सावकी लो या शिक्षण संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जनता विद्यालय सावकी लो तालुका देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी या उद्घाटन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज अध्यक्ष सुनील उत्तमराव ढिकले, मराठा विद्या प्रसारक समाज सभापती बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, मराठा विद्या प्रसारक समाज उपाध्यक्ष विश्वास बापूराव टेक, मराठा विद्या प्रसारक समाज उपाध्यक्ष विश्वास बापूराव मोरे, मराठा विद्या प्रसारक समाज उपसभापती देवराम बाबूराव मोगल, मराठा विद्या प्रसारक समाज चिटणीस दिलीप सखाराम दळवी, सर्व कार्यकारी सेवक सदस्य शिक्षणाधिकारी आणि मराठा विद्या प्रसारक समाज सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड देवळा विधानसभा, संचालक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण मर्यादित कळवण विजय पोपटराव पगार यांनी केलं. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बापूराव ठाकरे यांनी दिली. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जनता विद्यालय सावकी या शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज जो काही कार्यक्रम संपन्न झाला, एक अतिशय चांगली अशी वास्तू या सावकी शाळेतल्या मुलांकरता उपलब्ध झाली आहे. मी या निमित्तानं सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 2 एकर जागा या शाळेच्या इमारतीकरता दिली. तिथे एक सुसज्ज अशी इमारत आता उभी राहिलेली आहे. त्याचबरोबर गावच्या लोकांनी या ठिकाणी जमिनीच्या लेवलिंगसाठी सुद्धा मदत केलेली आहे. जवळजवळ 1000 एक ट्रॅक्टर माती टाकून इथं जे काही खड्डा झालेला होता तो खड्डासुद्धा बुजवलेला आहे आणि म्हणून एक चांगली इमारत आता इथं तयार झालेली असल्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासूनच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील. विद्यार्थी संख्यासुद्धा भविष्यामध्ये नक्की वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी या तालुक्याच्या सर्व सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे काही सहकार्य आम्हाला केलेलं आहे. त्याचबरोबर ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जे काही सहकार्य केलं असंच सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा या शाळेच्या बाबतीत करावं आणि यानिमित्तानं मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करेन की आपले विद्यार्थी हे किंवा पंचक्रोशीतील विद्यार्थी या शाळेमध्ये कसे येतील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. आपण तारीख घ्या, साहेब जी तारीख देतील त्या तारखेला सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारिणी तयार आहे. अशा पद्धतीने त्यांना 13 तारीख साहेबांनी दिली आणि आज शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी साहेबांनी आपल्या ह्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. साहेब, आपण या शाळेला पैसे दिलेत, त्याचं उद्घाटन आपण केले असंच मला देवळा येथे इंग्लिश मीडियम देऊन त्याचंही उद्घाटन करण्याची संधी द्यावी आणि त्याही ठिकाणी माझ्या नावाचा बोर्ड आपल्या आशीर्वादाने लागावा एवढी मी आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो. आलेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अजून बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे, मी एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय. या विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, समाजाचे अध्यक्ष, माझे मित्र सहकारी सुनील भाऊ, या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे सरचिटणीस नितीन भाऊ, कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव, कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले चिटणीस दिलीप भावसा. सावकी एक छोट्या गावामध्ये मराठा विद्यापीठ समाजाने एक चांगली इमारत उभी केली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 400 युनिट्स या ठिकाणी काम करतात आणि नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर
या राज्याच्या पाठीवरती अशी एकमेव संस्था आहे मराठा विद्यापीठ समाज संस्था, ही जी विना अनुदानित तत्वावर सुद्धा काम करते. या ठिकाणी या संस्थेचे अनेक विना अनुदानित युनिट या ठिकाणी चालू जातात. त्यातले एक हे सावके विना अनुदानित युनिट आहे आणि विना अनुदानित युनिट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक चांगली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 85 ते 86 लाखाची इमारत आज या ठिकाणी उभी केली आहे. आणि म्हणून या ठिकाणी या परिसरातल्या शेतकऱ्यांचे असेल, मजुरांचे असेल, कामगारांचे असेल, सगळ्या लोकांच्या मुलांचे शिक्षण सोय या ठिकाणी करून दिली आहे. जे गाव असेल त्या गावामध्ये सुबत्ता आणि संपन्नता राहणारच होती. आणि ज्या ठिकाणी सुबत्ता आणि संपन्नता असते, जिथे लक्ष्मी नांदत असते, त्या ठिकाणी सरस्वती ही थोड्याफार कमी प्रमाणात सापडते. पण वेळ बदलतो, काळ बदलतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.